मित्रांनो, शालिनी भक्तिसागरमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे। तर मित्रांनो, आज आपण या व्हिडिओच्या माध्यमाने ऐकणार आहोत शिवरात्री व्रतकथा। तर ही शिवरात्रीची व्रतकथा ऐकल्याने महादेवाचा आपल्यावर आशीर्वाद राहतो। तर या दिवशी आपल्याला पार्थिव शिवलिंग बनवायचे आहे। संध्याकाळच्या वेळेस 4:30 आपल्याला पार्थिव शिवलिंग बनवून त्या विधिवत पार्थिव शिवलिंगाची पूजा रुद्र अभिषेक करायचा आहे आणि शिवरात्रीची व्रतकथा ऐकायची। नाहीतर तुम्हाला जेवढा वेळ असेल तेवढा तुम्ही 12 ज्योतिर्लिंग, 42 ओव्या, 108 वेळा ओम नमः शिवाय असं तुम्ही प्रदोष कालामध्ये पार्थिव शिवलिंगासमोर तुम्ही तुमची पूजा अर्चना करू शकतात। आणि ती पार्थिव शिवलिंग मग तुमची पूजा अर्चना नैवेद्य झाल्यानंतर अलगद तिथल्या तिथं तुम्हाला गणपती जसा विसर्जन करतो तिथल्या तिथं ती शिवलिंग हलवायची आहे, म्हणजे विसर्जन द्यायचं आहे। आणि विसर्जन झाल्यानंतर पार्थिव शिवलिंग शिवरात्रीच्या दिवसाची घरातच राहू द्यायची आहे, रात्रभर घरात राहू द्यायची। दुसऱ्या दिवशी तुम्हाला आपल्या झाडांच्या गमल्यामध्ये जिथं जे काही पिंपळाचं झाड असेल, बेलाचं झाड असेल, नाही तर जवळपास काही झाड असेल जे पवित्र, त्या झाडाखाली ती पार्थिव शिवलिंग टाकायची आहे। अशी ही शिवरात्रीची पूजा तुम्हाला करायची आहे। नाहीतर तुमच्या खूप जणांच्या कमेंट्स येतात, ताई पार्थिव शिवलिंग रात्रभर राहू देऊ का, मग कशी पूजा करू? तर साधी भोळी भक्ती करा, भोळ्या साम सदाशिवाला दिखावा चपट कपट चालत नाही। जेवढी भोळी भक्ती करणार तेवढा भोळा साम सदाशिव त्या भोळ्या भक्तांवर लवकर प्रसन्न होतो, कारण भोळ्या महादेवाचं नाव म्हणून भोले बाबा दिलेलं आहे। म्हणून तुम्ही जेवढी भोळी भक्ती करणार तेवढी भोळी भक्तीने शिव लवकर प्रसन्न होतील आणि तुमच्या हृदयात प्रवेश करून तुमच्या मनातल्या इच्छा लवकरात लवकर पूर्ण करतील। तर पार्थिव शिवलिंगाची पूजा आणि शिवरात्री हा दिवस अत्यंत महत्त्वाचा असतो, शिवाला समर्पित असतो। प्रदोष कालामध्ये रुद्र अभिषेक नक्की करा, पार्थिव शिवलिंग करा। ह्या कलयुगामध्ये शास्त्रांमध्ये 24,000 मंत्रांचं हे शिव महापुराण आहे, तर त्याच्यामध्ये मी तुम्हाला पार्थिव शिवलिंगाचंच महत्त्व जास्त सांगितलं आहे। कारण की जो कोणी पार्थिव शिवलिंग बनवतो, हाताने बनवतो पार्थिव शिवलिंग, तर त्याच्या ज्या रेषा असतात हाताच्या दुर्भाग्याच्या, तर त्या भाग्यामध्ये बदलतात आणि दुर्भाग्य दूर होतं। म्हणून पार्थिव शिवलिंग सर्वात जास्त महत्त्वाची शिवलिंग सांगितली आहे। स्फटिकची शिवलिंग पण सर्वात जास्त महत्त्वाची आहे, पण स्फटिक आणि पार्थिव ह्या महत्त्वाच्या शिवलिंग आहे। स्फटिक शिवलिंगाचे निस्ते दर्शनसुद्धा केले तरी सर्व पापे पर्वतच्या पर्वत जळून भस्म होते असे पुराणमध्ये सांगितले आहे। आणि पुराण तर तुम्ही ऐकलंच आहे माझं 24,000 मंत्रांचं, तर त्याच्यात पार्थिव शिवलिंगाचीच पूजा जास्त महत्त्वाची सांगितली आहे। 108 तांदळाचे दाणे ओम नमः शिवाय म्हणून ज्या मुला मुलींचे लग्न जुळत नाही आहे, ज्यांच्यावर खूप काही कर्ज आहे, त्यांनी पार्थिव शिवलिंग बनवा आणि शिवासमोर एक लांबवातीचा दिवा लावा, मनातल्या प्रार्थना करा आणि झोळी पसरून भोले बाबाला सांगा की माझ्यावरचं सर्व कर्ज दूर कर आणि आमच्या मनातल्या इच्छा पूर्ण कर। ज्याला संतान नाही त्याला संतान प्राप्ती हो, ज्याला धन नाही त्याला धन प्राप्ती हो, ज्याच्यावर कर्ज आहे त्याचे कर्ज दूर हो, ज्या मुला मुलींचे लग्न जुळत नाही त्यांचे लग्न जुळव, ज्या मुला मुलींना नोकरी मिळत नाही आहे त्यांना नोकरी मिळो। अशी तुम्ही आपल्या तुम्हाला माहिती तुमच्या मनातल्या इच्छा काय आहे तर तुम्ही त्या शिवासमोर प्रकट करू शकतात आणि आपल्या इच्छा पूर्ण करू शकता। तर आता आपण कथेला सुरुवात करूया। श्री गणेशाय नमो नमः। कोणी चॅनलला नवीन आला असेल लाल बटनवर सबस्क्राईब करा, ऑलवर क्लिक करा। कुठून कोणत्या गावाहून तुम्ही माझा हा व्हिडिओ ऐकत आहोत आपली गावाची कमेंट्स नक्की करा। आणि हा मित्रांनो, मी ही कथा फक्त तुमच्यासाठी पाठवत आहे, कारण की हे चॅनल माझं डिमॉनिटाईज झालं आहे, पण तुम्हाला माझ्या ह्या कथा आवडतात म्हणून मी तुम्हाला ह्या कथा तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करते आहे। माझं मॉनिटाईज चॅनल शालिनी भक्तिसागर कथा तिकडे आहे, तर त्या चॅनलला जाऊन पण कथा नक्की ऐका आणि माझ्या त्या चॅनलला पण सपोर्ट करा। तुमचा एक लाईक, एक कमेंट्स आणि तुमचं जे शेअर करतात तेच माझा आत्मविश्वास मला वाढवून जातो आणि दुसरा व्हिडिओ करायला प्रेरणा मिळते। तर आपण कथेला सुरुवात करूया। श्री गणेशाय नमो नमः। शिवरात्री व्रतकथा। श्री शंकराचे गुण फार अगम्य आहे, तो उदार महादेव केवळ भक्तांचा भुकेला आहे। तो त्याची भक्ती करणाऱ्या भक्तांसाठी कुठेही प्रकट होतो। त्याविषयीची एक कथा सूत आपल्या भक्तांना सांगत होते। पूर्वी विमर्शन नावाचा राजा किरात देशात राज्य करीत होता। राजा अतिशय पराक्रमी आणि शूर होता। अतिशय बलाढ्य शत्रू त्याच्यासमोर थरथर कापत असत। कधीही रानात जाऊन मनात येईल तेवढी मनसोक्त शिकार करावी, मद्य आणि मद्यराक्षी यांच्या सहवासात सारी रात्र घालवावी असा त्यांचा नेहमीचा दैनंदिन कार्यक्रम असे। अतिशय सुंदर स्त्री मग ती कोणत्याही जातीची असो त्याला ती उपभोगण्यास हवी असे। विमर्शन राजात एक गुण मात्र होता,
तो शिव असा शिवभक्त होता. रोज श्री शंकराची षोडपचारे पूजा न चुकता करीत असे. त्याच्या पटराणीचे नाव कुमुदंती असे होते. ती दिसण्यास अतिशय सुंदर होती, तसेच चतुर पण होती. पतीवर तिचे अतिशय जीवापाड असे प्रेम होते. राजाही तिला नेहमी योग्य तो मान देत असे व तिचे मनाने ऐकत असे. असाच एके दिवशी रात्री आपल्या महालात राजा विमर्शन आपल्या राणीसह गप्पा मारीत बसल्या होत्या. दोघं गप्पा मारीत होती एवढ्यात राणीने विचारले, नाथ मी आपणास एक प्रश्न विचारू का? आपण खरं खरं उत्तर मात्र दिलं पाहिजे. विचारा ना, मी कधी तुझ्याशी खोटं बोलतो का ग? राजा म्हणाला, तुम्ही भगवान शिवाची नेहमी पूजा करता. शिवरात्र, सोमवार प्रदोषे उपास श्रद्धेने करतात. नित्यनेमाने भजन कीर्तन करून त्या दिवशी जागरण करतात. भक्तिभावाने शिवकथाही ऐकतात. राणीला मध्येच थांबवत राजा तिला म्हणाला, मी पहिल्यापासून शंकराचा भक्त आहे आणि राणी ते तुला चांगले माहीत आहेत, पण असे असूनसुद्धा तुमच्या हातून रोज अनेक पातकही होतात, हत्या होतात, अधर्म होतो, हे कसं काय बरं? तेव्हा गंभीरपणे राजा विमर्शन म्हणाला, देवी मला पूर्वजन्माची एक आठवण आहे. मागील जन्मी पंपा नावाच्या नगरात मी कुत्रा होतो. काहीतरी मिळेली आशेने एका शिव मंदिराच्या दारात आशेने मी उभा होतो. तो दिवस महाशिवरात्रीचा होता आणि म्हणून तेथे भक्तांकडून अतिशय भक्तीने शंकराची महापूजा चालली होती. मी बारकाईने ती सर्व पूजा पाहिली. तेवढ्यात एका सेवकाने मला पाहिले आणि त्या राजसेवकाने माझ्या पाठीत जोराने काठी मारली. मी उजवीकडे पळत जाऊन वळून मंदिराला प्रदक्षिणा घालत तसंच पळालो. तसेच पळत पळत येऊन खाण्याच्या लालसेने पुन्हा मंदिरासमोर येऊन उभा राहिलो. पुन्हा माझ्या पाठीत काठी बसली आणि मी पुन्हा देवळाच्या उजवीकडे पळालो. मंदिराला प्रदक्षिणा घालून आशेने पुढे येऊन उभा राहिलो. अशा नकळत मी प्रदक्षिणा घालण्यास मिळण्याच्या आशेने मनातून जात नव्हते. शेवटी दमून धापा टाकीत मंदिरासमोरच बसलो. किती मारले तरी मी जात नाही हे पाहून एका राजसेवकाला राग आला व त्याने मला बाण मारला. बाण वर्मी लागला होता, त्यामुळे शंकराच्या पिंडीकडे बघत बघत मी तेथेच प्राण सोडला. खरे म्हणजे त्या नकळत घडलेल्या पुण्याईने मला आज राजदेह प्राप्त झाला आहे, परंतु श्वानाचे काही गुण माझ्या शिल्लक राहिले आहे. मला मी जे आता वागतो ते चांगले नाही हे कळते आणि पण तरीही आपोआप तसे वाईट वर्तन माझ्याकडून घडते. बरं ते जाऊ दे, मी मागच्या जन्मी कोण होती ते बरं सांगा. राणीने लाडीकपणे राजाला विचारले, तू ना एक पूर्वी कवितरी होतीस. राणी कुमुदंतीकडे पाहत राजा विमर्शन म्हणाला, असं मग मला हा जन्म कसा मिळाला? तोंडात मासाचा तुकडा धरून उडत उडत तू चालली होतीस, तेवढ्यात तुझ्या मासाची अपेक्षा धरून एक ससाना तुझा पाठलाग करू लागला. समोरच शंकराचे एक मंदिर होते. त्या ससानाला चुकवण्यासाठी तू देवळाच्या भोवती उजवीकडे 3 प्रदक्षिणा घालण्यास पण थोड्या वेळात तू पूर्णपणे थकून गेलीस. तुझी ताकद त्याच्यापुढे फार कमी पडली आणि ससाना तुझ्यावर एकदम झडप घालून तुला ठार मारले. तुझे मृत कलेवर पडले आणि शिवमंदिरासमोर पडले आणि तू त्या पुण्याईने या जन्मात राणी झालीस. राजाच्या बोलण्याकडे लक्ष देऊन एकाग्रतेने राणी कुमुदंती सर्व ऐकत होती. मग नंतर तिने राजाला विचारले, नाथ या जन्मानंतर आपल्याला कोणता जन्म मिळेल ते आपण मला सांगू शकाल का? आपल्याला भूत भविष्य सर्व ज्ञात आहे म्हणून विचारत आहे. हे सुंदरी, मी पुढील जन्मे पुन्हा मानव यौनीत जन्म घेऊन सिंधू देशाचा राजा होणार आहे. तू सुद्धा मानव यौनीत जन्म घेणार आहेस आणि जया नावाची राजकन्या होणार आहेस आणि त्या जन्मात सुद्धा आपल्या दोघांचा विवाह होईल. या जन्मानंतर मी सौराष्ट्रात जन्म घेईन आणि तू कलिंग देशात जन्म घेऊन आपल्या पती म्हणून पुन्हा एकदा माळ घालशील. चौथ्या जन्मात मी गांधार देशात जन्म घेऊन तू मगध देशात जन्म घेशील, त्याही वेळी माझ्याशी तुझा विवाह होईल. पाचव्या जन्मात मी अवंतीचा राजा होईल आणि तू दार्श राशाची कन्या होशील, माझी प्रिय पत्नी होशील. सहाव्या जन्मात मी अनार्धती पती होईल. तू या ती राजाची अतिशय सुंदर गुणवान मुलगी म्हणून जन्म घेशील, त्या जन्मात सुद्धा आपला विवाह होईल. सातव्या जन्मात मी पांड्य राजा होईल आणि तू पदम राजा वसुमती होशील आणि माझी सहचरणी होशील. त्या जन्मात मी अपार अशी कीर्ती संपादन करीन. मी पराक्रमाने धर्म वाढवीन, बलाढ्य अशा शत्रूंचा पराभव करीन, नेहमी शिवभजनात रंगून जाईल. मला वाधार्घ्य प्राप्त झाल्यानंतर वानप्रस्थाश्रम स्वीकार करून पुत्राला राज्य देऊन मी तप करण्यासाठी वनात जाईल. त्यावेळी मी शैवपथाची दीक्षा घेईन आणि या जन्मातील मृत्यूनंतर मला तुझ्यासह कैलास पर्वतावर भगवान शंकराच्या पायापाशी जागा मिळेल, स्थान मिळेल. राणीला राजाने सांगितले हे सर्व ऐकून फार आनंद झाला. तिने शंकराला मनोभावेस नमस्कार केला. मनात तिने त्या शंकराला मनोभावे नमस्कार केला आणि मनात तिने प्रार्थना केली. तिने शंकराला प्रार्थना केली आणि मग त्यानंतर शौनिक व इतर ऋषींनी कथा सांगता सांगता सूत म्हणाले. तेव्हा विमर्शन राजाने सांगितल्याप्रमाणे सर्व जन्म घेऊन शेवटी राजा अप्राय आणि अक्षय अशा शिवपदाशी गेला. असा हा शिवभजनाचा फार मोठा महिमा आहे. वेदशास्त्रसुद्धा या महिमाचे यथार्थ वर्णन करू शकते. अशा या श्रेष्ठ शिवाचे गुण ऐकून, त्याची अगाध लीला ऐकून त्याचे हृदय भरून येत नाही, डोळ्यातून आनंदाशू वाहत नाही. त्याचे जे हृदय आहे ते त्याचे खरोखरच जीने म्हणजे व्यर्थ आहे. जर त्याचे हृदय शिवाप्रती झाले, शिव त्याच्या हृदयात प्रवेश करून त्याच्या सर्व इच्छा लवकरात
लवकर पूर्ण करतो असा हा माणूस मृत्यूलोगी जर जो खरोखरच ज्याला शिवाप्रती जर डोळ्यात अश्रू येत नाही तो व्यर्थ होय असा माणूस तो मृत्यूलोकी जगला काय आणि मेला काय खरोखरच आहे सारखेच आहे. लाभकारक शिवनाम कधी न घेणारे असे दुरात्मे जगात नसले तरी चालते. भगवान शिवाची अर्थात शंकराची महती सांगणारी आणखी एक कथा आहे. पूर्वी उज्जैनी नगरीमध्ये चंद्रसेन नावाचा एक राजा राज्य करीत होता. 12 ज्योतिर्लिंगांपैकी उज्जैनीला असलेल्या महाकाळेश्वराची तो नित्यनेमाने अगदी मनोभावे पूजा करीत असे. नेहमी अतिशय काटेकोर न्यायाने आपले राज्य चालवत असे. त्यामुळे त्याला त्याची सारी प्रजा आनंदात होती. राजाचा एक जीवलग मित्र होता, त्याचे नाव होते मणिभद्र. राजाचे त्याच्यावर पाठच्या भावापेक्षाही फार प्रेम होते. चतुर आणि सच्चा मित्र, उदार आणि भाविक असणारा शिष्य, सुंदर आणि पतिव्रता स्त्री, भाग्यवान नम्र पुत्र, हुशार आणि उत्तम वक्तृत्व असलेला वक्ता असा सुंदर योग घडून येण्यासाठी चांगले पूर्वी सत्त असावे लागते. अर्थात पूर्वजन्माचे पुण्य भरपूर प्रमाणात असावे लागते. चंद्रसेन राजाचे पूर्वजन्माचे पुण्य फार मोठे होते, म्हणून तर त्याला मणिभद्रासारखा उत्तम मित्र मिळाला आहे. मणिभद्राने एक अतिशय अमूल्य मणी चंद्रसेन राजाला आणून दिला होता. तो मणी चंद्रासारखा अत्यंत तेजस्वी होता. अष्टधातूचा त्याला स्पर्श झाला की लगेच त्याचे सोने होय सोने बनत असे. साप, वाघ, चोर चंद्रसेन राजाचे राज्य सोडून त्या मण्यांच्या सामर्थ्याने राजाच्या बाहेर पळून गेले होते. माणसाला त्या दिव्य मण्यांचे दर्शन झाले की त्याच्या सर्व रोगाचा नाश होय. चंद्रसेन राजाजवळ तो बहुमूल्य मणी बहुगुणी असा मणी होता. त्यामुळे दुष्कर, अवर्षण, शोक आणि दारिद्र्य त्याच्या राज्यात राहिलेले नव्हते. तो मणी स्वतःच्या गळ्यात घातल्यानंतर राजा त्याच्या दिव्य तेजाने न्हात असे. कुठल्याही युद्धात त्याला कधी अपयश येत नसे. जे त्याच्याशी वेर धरतात, त्याच्याशी लढायला येत असे तर त्याचे चांगले मित्र बनत असे. मण्यांच्या सामर्थ्याने राजाचे आयुष्य, आरोग्य, राज्य आणि ऐश्वर्य दिवसेंदिवस वाढत चालले होते. चंद्रसेन राजा आधीपासून 64 विद्या आणि कला याच्यात निपुण झालेला होता. तो नेहमी शिववजनात दंग झालेला होता. अतिशय चतुर होता. एवढ्या मोठ्या राजा ऐश्वर्यात राहून तो सरोवरातील कमलाप्रमाणे अलिप्त होता. वैराग्य सरोवरातील तपस्व्याप्रमाणे त्याचे जीवन निर्मळ होते, स्वच्छ होते. आणि चंद्रसेन राजाचे हे अपार असे वैभव पाहून पृथ्वीवरचे इतर अनेक राजे द्वेष करीत होते, त्याचा मत्सर करीत होते, त्याचा भाग्याचा ते सर्वजण हेवा करीत होते. ज्यावेळेस आपली प्रगती होते त्यावेळेस आपले पाय मागे खेचणारे हजारो असतात. लाभ करणारे आणि रस्ते दाखवणारे कमी, पण पाय खेचणारे जास्त असतात. तेव्हा या सर्व राजांनी आपली एकी केली, आपला एक पक्ष निर्माण केला, सर्वांनी आपले सैन्य एकत्र केले. उज्जैन नगराला सर्वांनी मिळून एकत्रितपणाने वेढा घातला. नंतर त्यांनी आपला एक दूत चंद्रसेन राजाकडे धाडला. विष्णूच्या गळ्यात असणाऱ्या कौस्तुभ मण्याप्रमाणे दिसणारा आणि अत्यंत तेजस्वी चंद्राप्रमाणे प्रकाश देणारा तो मणी तू आम्हाला दे. दूताने चंद्रसेन राजाला येऊन त्याला हा निरोप दिला. सांगितलं की तो मणी आम्हाला देऊन दे. राजाला फार वाईट वाटले. अमुक वस्तूंचा आपल्याजवळ संग्रह करणे म्हणजे अनर्थाला आमंत्रण दिल्यासारखे होते. ते त्याला आता जाणवले. अतिरूप, अतिधन, अतिविद्या, अतिप्रीत, अतिभोग, अतिभूषण म्हणजे संकटे येण्याचे कारण आहेत. म्हणून कुठलीही गोष्ट जास्त जर राहिली, अतिधन, अतिविद्या, अतिप्रीती, अतिभोग, अतिभूषण म्हणजे संकट येण्याची कारणे. राजा अशा प्रकारे विचार करीत होता. आता काय करावे न काय नाही. दूताने सांगितल्याप्रमाणे जर मणी देऊन टाकला तर आपण आपल्या क्षत्रिय धर्माचे पालन केले नाही असे समजून जावे. युद्धाला घाबरले असे होते. न द्यावा तर युद्ध होऊन यामध्ये उगाच दोन्हींकडील सैन्य मृत्यूमुखी पडतील. मग काय करावे, राजाला सूचना. शेवटी त्याने आपला सारा भार स्वामी महाकाळेश्वरवर घालायचे ठरवले. तो करुणेचा सागर, दीनाचे रक्षण करणारा, जगताचा उद्धार करणारा, भक्तांना अभय देणारा, पार्वती देवीचा प्राणसखा, स्वामी महाकालेश्वर जे काय करतील ते करू दे असे म्हणून त्यांनी विधिवत पूजा करण्यासाठी पूजा साहित्य मागवले आणि तो महाकाळेश्वराच्या मंदिरात गेला. त्याने षोडपचारे पूजा करायला सुरुवात केली. आपल्या मनातील सर्व चिंता सोडून चंद्रसेन राजा महाकाळेश्वराच्या मंदिरामध्ये भगवान शंकराची पूजा मनोभावे करू लागला. इकडे त्याच्या प्रधानांनी आपल्या सैन्याला राजाला वेढा घातला. राजाच्या सैन्याला शुद्ध करण्याचा हुकूम दिला. हर हर महादेव अशी झाले अशी गर्जना करीत सैन्य बाहेर पडले. दोघांच्या सैन्यात घनघोर युद्ध सुरू झाले. भयंकर धडधडणाऱ्या तोफांचा आवाज, एकमेकांशी भिडणाऱ्या तलवारीचा खणखणाट, रणभूमीत सर्वत्र धावणाऱ्या घोड्यांचा टापांचा आवाज सर्व वातावरणात भरला होता. राजा चंद्रसेन मात्र महाकाळेश्वराच्या मंदिरात शंकराचे ध्यान करीत स्वस्त बसला होता. महाकाळेश्वरावर त्याचा पूर्ण विश्वास होता. देवळाच्या दारात मंगलवाद्य वाजत होते. अनेक नागरिक राजाची पूजा बघत मंदिरासमोर उभे होते. तेथेच मंदिराच्या एका कोपऱ्यात गवळीवाड्यातील एक तरुण विधवा स्त्री आपल्या लहान 6 वर्षाच्या मुलाला कडेवर घेऊन पूजा बघत उभी राहिली होती. तिच्या कडेवरचा छोटा मुलगा राजाकडे सारखा टक लावून पाहत होता. जरा वेळ थांबून घरी कामे पडली असल्याने ती गोप स्त्री आपल्या घरी आली. मुलाला खेळायला घराबाहेर सोडून ती घरातले कामं भराभर आटपू लागली. खेळणाऱ्या बाळ्याने शंकराच्या लिंगासमोर
दिसणारा एक दगड शोधला. मातीचा ढीग करून त्यावर त्याने तो दगड शिव प्रतिमा म्हणून स्थापन केला. बिचारा तेथे एकटाच खेळत होता. लहान लहान दगड त्याने वेचून आणून जवळ ठेवली होती. राजाप्रमाणे पद्मासन घालून त्याच्या समोर बसला होता. राजा कशी पूजा करीत होता ते नीट वाटवून तो करून पूजा करू लागला. त्याच्याजवळ पूजेसाठी लागणारे धूप, दीप, नैवेद्य, पंचामृत यापैकी काहीच नव्हते. त्याऐवजी तो छोटे छोटे दगड स्थापलेल्या शिवलिंगाला वाहत होता. शेजारीच गवतात उगवलेली रानटे फुले आणून त्याने शंकराला वाहिली. मंत्र, ध्यान, आसन यापैकी त्याला काहीच ठाऊक नव्हते, पण तो जी शंकराची पूजा करीत होता तर अगदी मनापासून करीत होता. शेवटी डोळे झाकून त्याने ध्यान सुरू केले. सांब सदाशिवाय नमा, हर सांब सदाशिवाय नमा असा जप त्याने तोंडाने सुरू केला. इकडे त्याच्या आईचा स्वयंपाक तयार करून झाला होता. ती आता जेवायला हाक मारित होती, पण हा बाळ शंकराचे स्मरण करण्यात अगदी दंग झाला होता. त्याला आईने मारलेली हाक ऐकूच आली नाही. ती गोपश्री रागारागाने घराबाहेर आली. ती बघते तो काय आपला बाळ मातीच्या ढिगासमोर हात जोडून बसला आहे. बाळा, तू हे काय नवीन खूळ काढले आहेस? चल पाहू आधी जेवायला, मला दुसरी खूप कामे आहेत. चल उठ. पण बाळ आपल्या बसल्या जागेवरून हरला नाही. तेव्हा त्या स्त्रीला खूप राग आला. त्याने तिची मांडलेली पूजा उधळून टाकली. त्याला दोन रट्टे दिले. केस धरून त्याचे डोके हलवत ती म्हणाली, ए बेड्या, आता आधी चल पाहू घरात. बाळाने डोळे उघडून समोर पाहिले. आपल्यासमोरची आपण केलेली पूजा पूर्ण उधळून टाकली आहे हे लक्षात येताच त्याला फार दुःख झाले. त्यामुळे तो बेशुद्ध पडला. हे सारे बाळाचे ढोंग आहे असे आईला वाटले. त्यामुळे त्याच्याकडे लक्ष न देता त्याला शिव्या देत ती घरात गेली. जेवण घेतले आणि फाटकी गोधडी पांघरून गवताच्या बिछोन्यावर झोपली. इकडे आपण मांडलेली पूजा उधळल्यामुळे बाळ शंकराच्या नावाचा जप करीत रडत होता. त्याच्या मनातील निष्पाप आणि निर्मळ भक्तीने शंकर प्रसन्न झाले. त्याबरोबर त्या गवताच्या झोपडीत तो बसला होता. ती झोपडी गुप्त होऊन त्या जागेवर रत्नांनी मढवलेले सुंदर शिव मंदिर बनले होते. वर कळस हिरे माणिकांनी तेजाने जगमगत होता. मंदिराला असलेली चारी दारे सोन्याची झाली होती. त्याच्यावर अप्रतिम अशी रत्नाची कला कसूर केलेली होती. मध्ये स्फटिकाचे शुभ्र शिवलिंग होते. चंद्रापेक्षा त्याचे तेज सर्वात जास्त होते. बाळाने डोळे उघडून पाहिले. त्याच्यासमोर सुवर्णांच्या तपकात पूजेची जयंती तयारी करून ठेवलेली होती. हा चमत्कार पाहून बाळ आनंदाने नाचू लागला. त्याने विधियुक्त शंकराची पूजा केली. फुले वाहिली, बेल वाहिला आणि ओम नमः शिवाय म्हणत बाळ तेथेच नृत्य करू लागला. त्याच्या या भक्तीने शंकरांनी प्रसन्न होऊन बाळाला म्हटले, बाळा, मी तुला प्रसन्न झालो आहे. काय हवा असेल ते वर माग, माझ्याकडून तुझ्यासाठी मागून घे. शंकरांना नम्रपणे प्रणाम करून बाळ म्हणाला, माझ्या आईने तुझी पूजा उधळून टाकली म्हणून तुझ्यावर रागू नकोस. तुला तिला क्षमा कर. तथास्तु. शंकर म्हणाले, पण देवा, जरा थांब, मी आईला तुझ्या दर्शनाला घेऊन येतो. असे म्हणून बाळ आपल्याकडे झोपडीकडे पळाला. पण आता त्याचे घर त्यालाच ओळखू आले नाही. अगदी एखाद्या श्रीमंताच्या मालासारखे झाले. त्याचे घर सुंदर असे सजले होते आणि एक अतिशय सुंदर सुशोभित मंचकावर शांतपणे त्याची आई झोपली होती. बाळाने आईला हलवून उठवले. गोपश्री जागी झाली. पाहते तर काय तिला फार आश्चर्य वाटले. आपल्या भोवती राजमहल. तिने समोरच्या आरशात नजर टाकली. तिचे मूळ स्वरूप जाऊन ती अगदी पद्मिनीसारखी सुंदर स्त्री बनली होती. तिच्या अंगा खांद्यावर आता सुवर्णांचे रत्नांचे अनेक अलंकार झळकत होते. ती आश्चर्यचकित झाली होती. बाळाने आपल्या आईचा हात धरला. तिला बाहेर ओढत तो म्हणाला, आई, शंकराच्या दर्शनाला चल ना ग. बाळाला उचलून हृदयाशी धर ती गोपश्री बाहेर आली. तिने शंकराचे दर्शन घेतले. ती ही नवल घडल्याची बातमी राजाला सांगण्यासाठी ती राजवाड्यात धावत गेली. तिची हकीकत ऐकून राजाही फार आश्चर्यचकित झाला. सगळीकडे ही बातमी वाऱ्यासारखी पसरली. नगरातील सर्व नागरिकांची गर्दी बाळाला पाहायला येऊन जमू लागली होती. ही बातमी नगराबाहेर युद्धभूमीवर लढणाऱ्या शत्रूंनाही कळाली. त्याबरोबर त्याने आपल्या हातातील शस्त्र खाली ठेवली आणि चंद्रसेन राजाला निरोप पाठवला. ज्या गोप बाळाला कैलासनाथ शंकर प्रसन्न झाला आहे त्या बाळाला प्रत्यक्ष पाहायची आमची इच्छा आहे. क्षणापासून आज आम्ही वैर सोडले आहे. आपल्या आम्हाला आपले मित्र बनवा. आम्ही नगरीत येऊ. आम्हाला नगरीत येऊ द्या. असे ते शत्रू त्या राजाला म्हणायला लागले. राजा चंद्रसेनाला म्हणाले की आम्हाला पण त्या बाळाला बघायचं आहे. आम्हाला मित्र बनवा. आम्ही तुमचे शत्रू नाही आहे. तर सर्व शत्रू बनलेले होते अगोदर. पण या बाळाला त्याच्या राजाच्या चंद्रसेनच्या राज्यात बघायला येण्यासाठी मित्र बनायला सुद्धा तयार झाले. अशी महाकालेश्वराची अप्रतिम पूजा आणि अप्रतिम श्रद्धा विश्वास. तर राजा चंद्रसेनाला त्याच्या विरोधी लढणाऱ्या राजांचा निरोप समजला. स्वामी महाकालेश्वराने आपले फार मोठे संकट निवारण केले असे चंद्रसेन राजाला वाटले. त्याला जाणीव झाली. कैलासनाथाला मनोभावे त्याने श्रद्धेने प्रणाम केला. राजा चंद्रसेन प्रधानांबरोबर सर्व राजाचे स्वागत करायला राजधानी असलेल्या नगराच्या वेशी बाहेर आला. सर्वांचे क्षेमकुशल विचारून त्या सर्वांचा यथायोग्य सन्मान करून मोठ्या आदराने त्यांच्यासह राजाने मंगलवाद्याच्या गजरातच नगरीत प्रवेश केला. चंद्रसेन राजाच्या उज्जैनी नगरीचे वैभव, तिचा दिमाग आणि व्यवस्थितपणा पाहून आलेले सगळे राजे थक्क होऊन गेले. सर्वजण रत्नजळी शिव मंदिरासमोर आले आणि त्यांनी शिवाला आदर आणि मनोभावे साष्टांग नमस्कार घातला. या छोट्या गोप बालकालाही सर्वांनी वंदन केले. अशा तऱ्हेचे शंकर प्रसन्न झाला म्हणजे गवताची झोपडी सुद्धा सुवर्णांचा माल बनते. आपला शत्रूसुद्धा आपला मित्र बनतो. घरातील दातदास्य अष्टसिद्धीसारखे आपण न मागता आपणास हवी असेल ती गोष्ट ताबडतोब आपल्या पुढे आणून देतात. अंगलातले साधे सुधे वृक्षसुद्धा कल्पतरू बनतात. मुका माणूस पंडित बनतो. पांगळा माणूस वाऱ्यासारखा धावू लागतो.
अशा तऱ्हेने शंकर जर प्रसन्न झाले म्हणजे गवताची झोपडी सुद्धा बनते, सुवर्णांचा महाल बनतो, आपला शत्रू सुद्धा आपला मित्र बनतो, घरातील दात दास्ती अष्टसिद्धी सारखे आपण मागता आपणास हवे असेल ती गोष्ट ताबडतोब आपल्याला पुढे आणून देतात, अंगणातले साधे सुधे वृक्ष सुद्धा कल्परू बनतात, मुका माणूस पंडित बनतो, पांगळा माणूस वाऱ्यासारखा धावू लागतो, जन्मांध माणूस रत्नांची परीक्षा डोळसपणे करू लागतो, मूर्ख माणूस उत्तम वक्ता होतो, गरीबाच्या घरी भाग्यलक्ष्मी येऊन चालून येते, प्रयत्न न करता चिंतामणी हातात येतो, त्रिभुवनात कीर्ती पसरते, अत्यंत शक्तिशाली राजे मांगलिक बनतात, जेथे जेथे खणाल तेथे तेथे धनाच्या राशी सापडतात, कसल्याही प्रकारचा फारसा अभ्यास न करता वेदांचे सार लक्षात येते, असा हा शिव महिमा आहे, एकदा का शंकर जर प्रसन्न झाला की मग कशालाच तोटा नाही हे नक्की समजावे, तेथे जमलेले सर्वजण चंद्रसेन राजाची आणि छोट्याशा गोप बाळाची स्तुती करीत होते, देवळापाशी फार मोठी यात्राच भरली होती, तेवढ्यात काय झाले, रामसेवक हनुमान तेथे अचानक प्रकट झाले, तेथे असलेल्या सर्वांनी हनुमानाला आदर आणि नमस्कार केला, हनुमानाने त्या 6 वर्षाच्या गोप बाळाला अतिशय प्रेमाने आपल्या हृदयाशी धरले, त्यांच्या मस्तकावर आपला उजवा हात ठेवून उत्तम अशा प्रकारे आशीर्वाद दिला आणि त्याला शिव पंचाक्षर मंत्र सांगितला, प्रत्यक्ष शंकराने जणू काही स्वतःच गोप बाळाला मंत्र सांगितला, सोमवार शिवरात्री व या व्रताची संपूर्ण आणि सायंत म्हणजे सविस्तर अशी माहिती दिली, मारुतीच्या कृपेने तो गोप बाळ 14 विद्या 64 कलात अतिशय पारंगत बनला, नंतर मारुतीचे त्याने श्रीकर असे नाव ठेवले, सर्वांनी शंकराचा मारुतीचा श्रीकराचा अतिशय आदर आणि जय जयकार केला, देवांनी आकाशामधून सर्वांवर पुष्पवृष्टी केली, नंतर हनुमान श्रीकराला म्हणाले, यानंतर तुझ्या 8व्या पिढीत राजा नंद जन्मेल, या पुत्राचा जन्म श्री विष्णू कृष्ण रूपाने तुझ्या पोटी अवतार घेतील, अवतारात शिशुपाल कंस कौरव या दुष्टांचा नाश करतील, सज्जनांच्या रक्षणाकरता भगवान नेहमीच अशा तऱ्हेने अवतार घेत असतात, असे बोलून हनुमान जसा अचानक प्रकटला तसा गुप्त झाला, ज्याचा गुरु प्रत्यक्ष हनुमान त्या श्रीकराचे भाग्य आता आपण काय वर्णावे, नंतर राजा चंद्रसेनाने श्रीकराने आलेल्या राजाचा यथायोग्य सत्कार केला, सर्व राजे संतुष्ट होऊन वेर विसरून परत आपापल्या नगरात गेले, सोमवार प्रदोषी व्रते सर्वजण मोठ्या मनोभावे करू लागले, शिवरात्री मोठ्या उत्सवाने करू लागली, याचकांना भरपूर प्रमाणात यथायोग्य दान मिळू लागले, घरोघरी शिवलीलामृताचे वाचन होऊ लागले, शेवटी ते सर्वजण शिवपदाला जाऊन पोहोचले, अशा तऱ्हेने विमर्शन राजाची आणि चंद्रसेन राजाची कथा असलेला हा अध्याय जो कोणी वाचेल ऐकेल त्याला इष्ट संतती भरपूर संपत्ती प्रमाणात मिळेल, वाचणाऱ्यास उत्तम आरोग्य आयुष्य लाभेल, त्यांचे आयुष्य वाढेल, ऐकणाऱ्यासुद्धा उत्तम आरोग्य आणि आयुष्य वाढेल, शिवाच्या चरणापाशी ज्याची भक्ती त्याला संकटे कधीच अजिबात त्रास देत नाही, जो कोणी शिवनिंदा करतो त्याला महानरकात जावे लागले, विष्णूची किंवा शंकराची निंदा करणाऱ्याला मृत्यूनंतर एम फार पडतो, म्हणून नेहमी प्रत्येकाने शिवाचे गुणगान करीत असावे, प्रत्येकाने सदोष सदैव चरणावर निष्ठा ठेवावी, तर मित्रांनो ही राहिली शिवरात्री व्रतकथा, तर तुम्हाला माझी शिवरात्रीची व्रतकथा आवडली असेल, आवडल्यास एक लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, कुठून कोणत्या गावाहून आपण आपला व्हिडिओ ऐकत आहोत आपल्या गावाची कमेंट्स नक्की करा, माझा आत्मविश्वास वाढवा, तुमचं एक लाईक आणि एक कमेंट्स माझा आत्मविश्वास वाढवतो, तर चॅनलला लाईक सबस्क्राईब कमेंट्स नक्की करा, जय श्री महाकाल।